हॅलो एव्हरीवन, दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी. मित्रांनो, आज जो काही हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे, यामध्ये टोटल 55 सेंटेन्स आपण कव्हर करणार आहे. आणि मोस्टली जे काही सेंटेन्स स्कूलमध्ये युज केले जातात, स्टुडंटसाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर मोस्टली जे सेंटेन्स युज केले जातात तेच सेंटेन्स मी याच्यामध्ये काढले आहे. तुम्ही हा व्हिडिओ टिल दी एंड पहा, खूप इंटरेस्टिंग सेंटेन्सेस आहेत. आणि सर्व सेंटेन्सेस हे डेली लाईफ मध्ये युज केले जातात असे सेंटेन्स मी काढले आहे. तर चला या ठिकाणी आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, पहिलं सेंटेन्स आहे आपलं, ज्याही वेळेस आपण स्कूलमध्ये एंट्री करतो सगळ्यात पहिले तर आपल्याला टीचरला ग्रीट करायचं असते. तर आपण ग्रीट कसं करणार आहे? गुड मॉर्निंग मॅम. सर असेल तर गुड मॉर्निंग सर. त्यानंतरचं सेंटेन्स आहे आपलं बघा, मी आत येऊ शकते का? मे आय कम इन मॅम? मे आय कम इन मॅम? मी बाहेर जाऊ शकते का? एखादं काम असेल आपल्याला, दुसरीकडून काहीतरी आणायचं असेल, दुसऱ्या क्लासमध्ये कशा तरी साठी जायचं असेल, आपण काय म्हणू शकतो? मे आय गो आउट? मे आय गो आउट? मी हजर आहे. ज्यावेळेस टीचर प्रेझेंट घेत असतात क्लासमध्ये, त्यावेळेस तुम्ही तीन पद्धतीने त्याचं आन्सर देऊ शकता. म्हणजेच की मी क्लासमध्ये प्रेझेंट आहे असं सांगण्यासाठी प्रेझेंट म्हणू शकता, किंवा यस म्हणू शकता, किंवा हियर सुद्धा म्हणू शकता. तीनपैकी कुठलंही एक वर्ड तुम्ही यासाठी यूज करू शकता. बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, मी होमवर्क पूर्ण केले. आय डीड होमवर्क. आय डीड होमवर्क. मला उशीर झाला, मला माफ करा. ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याला काय होतं की स्कूलमध्ये जायला लेट होतं, तर आपण टीचरला काय म्हणू शकतो? प्लीज फॉरगिव मी, आय एम लेट. मॅम प्लीज फॉरगिव मी, आय एम लेट. मी काल पुण्याला गेली होती. आता तुम्ही कुठेतरी गेले असाल, त्यासाठी तुम्ही सेंटेन्स यूज करू शकता, आय हॅड गॉन टू पुणे यस्टरडे. या ठिकाणी पुणे घेतलंय मी. तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले असाल ते ठिकाण या पुणेच्या ठिकाणी तुम्ही एक्सचेंज करून हे कम्प्लीट सेंटेन्स यूज करू शकता, आय हॅड गॉन टू पुणे यस्टरडे. नेक्स्ट आहे बघा, मी होमवर्क पूर्ण केले नाही. आय डीड नॉट कम्प्लीट होमवर्क. आय डीड नॉट कम्प्लीट होमवर्क. मला बरं नव्हतं, मी आजारी होतो. आय वॉज इल. आय वॉज इल. नेक्स्ट आहे आपलं, मला बरं वाटत नाही. आय एम नॉट फिलिंग वेल. आय एम नॉट फिलिंग वेल. मला पेन्सिल सोलायची आहे. आपण असं म्हणतो की मला पेन्सिल शॉर्प करायची आहे. आपण काय म्हणणार आहे? आय हॅव टू शार्पन माय पेन्सिल. आय हॅव टू शार्पन माय पेन्सिल. मला 2 दिवसांची सुट्टी पाहिजे. आय वॉन्ट हॉलिडे फॉर 2 डेज. आय वॉन्ट हॉलिडे फॉर 2 डेज. माझं पोट दुखत आहे. शाळेमध्ये एखाद्या वेळेस आपलं पोट दुखत असेल, आपण काय म्हणू शकतो? आय हॅव स्टमक एक. आय हॅव स्टमक एक. मला ताप आहे. आय हॅव फीवर. आय हॅव फीवर. मला सर्दी खोकला आहे. आय हॅव कॉफ अँड कोल्ड. आय हॅव कॉफ अँड कोल्ड. तो माझ्यासोबत भांडण करतो. ही क्वारल्स विथ मी. ही क्वारल्स विथ मी. नेक्स्ट वन इज, तो मला त्रास देत आहे. हे सेंटेन्स तर मोस्टली यूज केलं जाते. ही इज बॉदरिंग मी. ही इज बॉदरिंग मी. मी उत्तर देऊ का? क्लासमध्ये टीचरने क्वेश्चन विचारला असेल आणि आपल्याला आन्सर माहिती असेल, आपण काय म्हणणार आहे? मे आय गिव्ह अन आन्सर मॅम? मे आय गिव्ह अन आन्सर मॅम? ओरडू नका, शिक्षक रागवेन. शिक्षक क्लासमध्ये नसेल आणि मुलांचं ओरडणं चालू असेल तर आपण म्हणू शकतो, डोंट शाऊट, टीचर विल स्कोल्ड अस. डोंट शाऊट, टीचर विल स्कोल्ड अस. माझी स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू पार्टिसिपेट इन कॉम्पिटिशन. आय वॉन्ट टू पार्टिसिपेट इन कॉम्पिटिशन. मी एक प्रश्न विचारू शकते का? तुम्हाला टीचरला विचारायचं असेल क्लासमध्ये, मे आस्क यू अ क्वेश्चन. मे आस्क यू अ क्वेश्चन. मी रांगेत होतो. टीचरने तुम्हाला पनिश केलं असेल, टीचरला असं वाटलं असेल की तुम्ही लाईन मध्ये नव्हते, तर तुम्ही काय म्हणू शकता? आय वॉज इन लाईन. आय वॉज इन लाईन. किंवा तुम्ही म्हणू शकता, आय वॉज इन क्यू. आय वॉज इन क्यू. मी लाईन मध्ये होतो. घंटा वाजत आहे. बेल इज रिंगिंग. बेल इज रिंगिंग. माझ्याकडे पेन्सिल नाही. आय डोंट हॅव अ पेन्सिल. आय डोंट हॅव अ
पेन्सिल किंवा आय डू नॉट हॅव अ पेन्सिल. नेक्स्ट वन इज जर कुणाकडे असेल तर कृपया मला द्याल. इफ एनीबडी हॅज प्लीज गिव मी. इफ एनीबडी हॅज प्लीज गिव मी. आज सोमवार आहे. इट्स मंडे टुडे. इट्स मंडे टुडे. मला खेळायला आवडते. आय लाईक प्लेईंग ऑर यू कॅन से आय लव प्लेईंग. तुम्ही दोन पैकी कुठले एक सेंटेन्स घेऊ शकता. आय लाईक प्लेईंग अदरवाईज आय लव प्लेईंग. मला उत्तर माहीत आहे. क्लासमध्ये टीचरने क्वेश्चन विचारला असेल आणि तुम्हाला आन्सर माहीत असेल. तुम्ही काय म्हणू शकता. आय नो द आन्सर. आय नो द आन्सर. ती माझी मैत्रीण आहे. शी इज माय फ्रेंड. शी इज माय फ्रेंड. मला पेपर मिळाला नाही. आय डिडंट गेट द एक्झाम पेपर. आय डिडंट गेट द एक्झाम पेपर. माझ्याकडे गणिताचे पुस्तक नाही. आय डोंट हॅव मॅथ्स बुक. आय डोंट हॅव मॅथ्स बुक. मी विसरलो एखादी गोष्ट. तुम्ही घरी विसरली असाल. आय फॉगोट. आय फॉगोट. मॅडम एक मिनिट, तुम्हाला टीचरला म्हणायचं असेल फक्त एकच मिनिट. वेट अ मोमेंट प्लीज मॅम. वेट अ मोमेंट प्लीज मॅम. मी पाठ केले. जे काही टीचरने तुम्हाला गृहपाठ दिला असेल, होमवर्क दिला असेल, ते तुम्ही पाठ केलेला आहे ते सांगण्यासाठी तुम्ही म्हणू शकता. आय प्रिपेअर्ड. आय प्रिपेअर्ड. माझं झालंय, कम्प्लीट करून झालंय. एखाद्याचे लक्ष वेधायचे असल्यास, म्हणजे टीचर कुठेतरी बिझी आहे आणि तुम्हाला टीचरला इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचं आहे, तर तुम्हाला टीचरचं लक्ष वेधायचं आहे, त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता. एक्सक्यूज मी प्लीज. एक्सक्यूज मी मॅम प्लीज. बघा नेक्स्ट आहे आपलं. मी काहीही केले नाही. एखादं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तुमची, त्याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे, तर तुम्ही म्हणू शकता आय डिडंट डू एनिथिंग. आय डिडंट डू एनिथिंग. माझा पेन चालत नाही. माय पेन इज नॉट वर्किंग. माय पेन इज नॉट वर्किंग. मी डब्बा संपवला. आय हॅव फिनिश्ड माय टिफिन. आय हॅव फिनिश्ड माय टिफिन. ती माझी चूक नाही. दॅट वॉज नॉट माय मिस्टेक. दॅट वॉज नॉट माय मिस्टेक. मला समजले. टीचरने तुम्हाला जे काही शिकवले ते तुम्हाला समजले आहे. आय अंडरस्टूड. आय अंडरस्टूड. मला समजले नाही. तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही काय म्हणू शकता. आय डिडंट अंडरस्टँड. आय डिडंट अंडरस्टँड. मी परीक्षा देत आहे. माझी परीक्षा देणं चालू आहे. आय एम टेकिंग द एक्झाम. मॅक्झिमम टाइम आपण असं ऍज इट इज घेतो सेंटेन्स, जसं की आय एम गिव्हिंग द एक्झाम. हे सेंटेन्स चुकीचं आहे. आपल्याला युज करावं लागतं आय एम टेकिंग द एक्झाम. दिस इज अ करेक्ट सेंटेन्स. मी परीक्षेत कॉपी केली नाही. आय डिडंट चीट इन एक्झाम. आय डिडंट चीट इन एक्झाम. पेपरवरचे अक्षर ओळखू येत नाही. म्हणजे तुम्हाला पेपर मिळालाय, त्याच्यावरती जी काही प्रिंट आउट आहे ती व्यवस्थित नाही आहे आणि तुम्हाला अक्षर ओळखू येत नाही आहे. तुम्ही म्हणू शकता इट इज मिस प्रिंटेड. इट इज मिस प्रिंटेड. मला एक प्रश्नामध्ये समस्या आहे. आय हॅव प्रॉब्लेम इन अ क्वेश्चन. आय हॅव प्रॉब्लेम इन अ क्वेश्चन. उद्या भेटू. सी यू टुमॉरो. सी यू टुमॉरो. त्याला आवाज द्या. कॉल आउट हिम. कॉल आउट हिम. तुम्हाला म्हणायचं असेल तिला आवाज द्या. कॉल आउट हर. कॉल आउट हर. माझ्याजवळ एक युक्ती आहे. माझ्याजवळ एक युक्ती आहे. तुम्ही काय म्हणू शकता. आय हॅव अन आयडिया. आय हॅव अन आयडिया. मला पाहिजे नाही. आय डोंट वॉन्ट. आय डोंट वॉन्ट. मी त्या प्रश्नाचे उत्तर देऊ का. तुम्हाला टीचरने प्रश्न विचारलाय क्लासमध्ये आणि तुम्हाला त्या प्रश्नाचा आन्सर माहित आहे. तुम्ही म्हणू शकता मे आय गिव द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. मे आय गिव द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन मॅम. मला बसायला खुर्ची नाही. आय डोंट हॅव अ चेअर टू सीट. आय डोंट हॅव अ चेअर टू सीट. मॅम पुन्हा सांगाल का. तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाहीये आणि तुम्हाला म्हणायचंय टीचरला मॅडम प्लीज तेवढं मला तुम्ही परत सांगाल का. मॅम कुड यू रिपीट दॅट प्लीज. मॅम कुड यू रिपीट दॅट प्लीज. मॅम तो मला चिडवत आहे. मॅम ही इज टीजिंग मी. मॅम ही इज टीजिंग मी. मी बाबांना बोलावले. मॅमने तुम्हाला सांगितलं असेल किंवा सरांनी सांगितलं असेल की तुझ्या बाबांना उद्या बोलाव, काहीतरी काम असेल, काहीतरी सांगायचं असेल. आय कॉल्ड अप माय फादर. आय कॉल्ड अप माय फादर. माझा गृहपाठ तपासा.
तुम्ही गृहपाठ कंप्लीट केलाय तुमचा, टीचरला म्हणायचं एक माझा गृहपाठ चेक करा, चेक माय होमवर्क प्लीज, चेक माय होमवर्क प्लीज. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, चेकआउट माय होमवर्क प्लीज मॅम, चेकआउट माय होमवर्क प्लीज मॅम. अशा पद्धतीनं मित्रांनो यामध्ये टोटल आपण 55 सेंटेन्सेस जे मोस्टली यूज केले जातात स्कूलमध्ये आणि क्लासमध्ये सुद्धा, ते सेंटेन्स या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला समजले असणार, सर्व सेंटेन्स इझी आहेत, तुम्ही हे सेंटेन्स तुमच्या स्कूलमध्ये नक्की यूज करणार. आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या साईडला एक बेल आयकॉन असतं त्याला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू अशा पद्धतीचे तर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.